विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दौरा. मुंबईला पाणी पुरवणारी धरणे असताना अंडावर पाण्यासाठी शहापुरात दरवर्षी पाण्यासाठी बळी देण्याच्या घटना घडतात. पाण्यासाठी आदिवासींना रोजगाराला मुकावे लागते अशी खंत दौऱ्यादरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई समस्या का उद्भवली आणि ही समस्या कशी सोडवण्यात येईल याबाबत धनंजय मुंडे यांनी शहापूर तालुक्यातील गाव पाड्यात भेटी दिल्या. यावेळी शासनाच्या उदासीन धोरणामुळेच येथील पाणी समस्या उद्भवली असून ही पाणी समस्या सोडवण्यासाठी येत्या अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत भावली योजनेला मंजुरी घेणारच अशी ग्वाही मुंडे यांनी दिली. शहापूर तालुक्यातील गाव पाड्यात पाणी पुरवठा प्रत्यक्षात पाणी प्रश्न सोडवण्यास शासन असमर्थ ठरला आहे. पेठ्याचा पाडा, तेलम पाडा, पाटोळ, पाटोळ पाडा, धाकणे, दुपारवाडी, रोड वहाळ, जांभूळवाड, भारतपाडी, बाबरवा, साकडबाव, जळकेवाडी, कोठेरा येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना टँकरने सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले. दौऱ्यादरम्यान आमदार संदीप नाईक, आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे, काशीनाथ पष्टे, संगीता गांगड, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मनोज विशे आदी उपस्थित होते. आज या भागातला पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर गेली अनेक वर्षापासून पांडुरंग बरोरा आमचे जे आमदार आहेत त्यांनी शासनाकडे जी मागणी केली आहे की भावळीच्या तलावातून या 225 गावाची पाण्याची योजना एक करावी, त्याला मान्यता सुद्धा देण्यात आली. त्याच्यात जवळजवळ भावळीमध्ये 4.5 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा, 7.5 दशलक्ष घनमीटरचा साठा सुद्धा राखीव ठेवण्यात आला. प्रशासकीय मान्यतेसाठी मुख्य सचिवाकडे ती फाईल आजही पडून आहे. फक्त विरोधी पक्षाचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत म्हणून या भागातल्या जनतेला पाणी नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्याला ती योजना मंजूर करायची नाही ही भूमिका घेणं म्हणजे पाप करणं आहे. आणि आज भाजप सेनेचं सरकार हे पाप या ठिकाणी करताना मला पाहायला मिळतं. पण खरं या सगळ्या प्रकाराकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घालायला पाहिजे ना. आज 250 गावं ज्या तालुक्यातून मुंबईला पाणी दिलं जातं त्या 250 गावाला मुंबई पाणी देऊ शकत नाही. मुंबई म्हणजे मंत्रालय, विधिमंडळ पाणी देऊ शकत नाही, सरकार पाणी देऊ शकत नाही. ज्या तालुक्याचं पाणी आज मुख्यमंत्री पितात, विधिमंडळात आम्ही पितो, आज ते मुख्यमंत्री आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी या 250 गावाला पाणी देऊ शकत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. या लोकांनी काय पाप केलं? आज पाड्यावरती आदिवासी भागातली ही सगळी मंडळी 7-7, 8-8 किलोमीटरहून पाणी आणते आणि दिवसभर पाणी आणायचंच काम आहे. म्हणजे रोजगार करायचं काय, कमवायचं काय, खायचं काय, का या 5 महिन्यात फक्त पाणी आणायचं एवढंच एक काम चालू आहे. आणि एवढंच नाही तर दरवर्षी म्हणजे मागच्या 2 वर्षात वर्षाला 2 बळी पाण्यासाठी या तालुक्यातले गेले. मी यासाठी आमदार साहेबांनाही बोललो आणि या अधिवेशनामध्ये मी आपल्यालाही सांगतो की कसल्याही परिस्थितीत ही जी योजना वरोरा साहेब म्हणतायत ती योजना सरकारला मंजूर करायला आम्ही पार पाडू. कसल्याही परिस्थितीत सरकारला भागच पाडू की ही योजना